शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांचा साई दर्शनाकडे कल. 31 तारखेला मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं, मंदिर प्रशासनाचा निर्णय. कोल्हापूरच्या इचलकरंजीत कलश यात्रा आणि राम मंदिर अक्षता यात्रेचं भव्य स्वागत, मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. पंढरपूरमध्ये भक्तिशक्ती संवाद यात्रेला आजपासून सुरुवात. राज्यातील 6 विभागातून निघणारी यात्रा 28 फेब्रुवारीला कोकणात यात्रेचा समारोप होणार. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांसह कोल्ह्याचं दर्शन. कोल्ह्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेले वाघ कॅमेऱ्यात कैद. पर्यटकांनी अनुभवला शिकारीचा थरार.